माध्यमिक शिक्षक सोसायटीची 74वी वार्षिक सभा सोसायटीचे अध्यक्ष सुनील काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये कर्जाचा व्याजदर 9.5% आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना सहाय्य योजना आणि पुरोगामी दिव्यांग व्याज सवलत योजनांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे आणि पुढील 2 वर्षांमध्ये संस्थेसाठी कुठलीही जागा खरेदी न करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे. संस्थेचा अमृत महोत्सव पुढच्या वर्षी आहे. केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा अमृत महोत्सव सोहळा संपन्न होणार आहे असा मानस सोसायटीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी व्यक्त केला आणि आज झालेल्या ठरावाबद्दल त्यांनी अधिक माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्या सोसायटीच्या ठेवी जवळजवळ 201 कोटी अवर्ग ठेवी आणि 117 कोटी बवर्ग ठेवी जवळजवळ 51 कोटीच्या ठेवी या आर्थिक सालामध्ये वाढलेल्या आहेत. अगदी सर्व सभासदांनी सर्व ठेवीदारांनी आमच्या कामकाजावर अतिशय विश्वासाने आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याचंच प्रतीक या ठिकाणी आज आपल्याला ठेवी वाढवण्यात आलेला आहे. अति 563 कोटीचं कर्ज वाटप सर आवाज आणि सातत्यानं 2010-11 पासून 10% सभासदांना कर्ज या ठिकाणी आम्ही कर्जाचं व्याज आम्ही सातत्यानं दिलेलं आहे. पूर्ण जे व्याज आहे आर्थिक पूर्ण वर्षाचं व्याज त्या व्याजामध्ये 1% सवलत देऊन ते व्याज कर्ज खाती वर्ग होणार आहे. तर या दोन्ही पोटनियम दुरुस्तीचे आज मंजुरी मिळालेली आहे. याशिवाय अहवाल सालामध्ये जे आपण विषय ठेवले होते सभागृहासमोर ते सर्व विषय मंजूर झालेले आहे. पुढेही सर्व सभासद बंधूंना आणि ठेवीदारांना अशी विनंती करतो की असंच सहकार्य आम्हाला करा. निश्चित स्वरूपामध्ये आपली सोसायटी मोठी झालेली आहे आणि यामध्ये आपण चांगल्यात चांगला पारदर्शक कारभार आपण आम्ही करणार आहोत. सुनील काकडे यांनी सर्वांचे आभार मानले. तर सोसायटीचे विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी आजच्या वार्षिक सभेच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण सभेमध्ये झालं काय, विरोधी संचालकांनीच प्रश्न विचारल्यामुळे तिथं थोडासा उद्यापासून आम्ही आता कर्जाचं व्याजदर आणखी कमी करत 9.5% करत आहोत. विरोधकांची जी मागणी होती डिव्हिडंड आणि कर्ज वाटपाची वाढ ते काय आम्ही मान्य केलेलं नाही. आमची संस्था काही नफा कमवण्यासाठी नाही आहे. डिव्हिडंड हा नफा वाढला तर होतो, म्हणून सभासदांना कमीत कमी व्याजाने कर्ज मिळावं, त्याच्या आर्थिक कर्ज भरण्यासाठी वेळेत कर्ज पुरवठा व्हावा हा ह्या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश आहे आणि तो तसाच राहायला हवा. यावर्षी संस्थेचं फक्त 41 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे. त्याचं कारणच की बाहेर आमच्यापेक्षाही कमी रेटने बँका कर्ज देऊ लागल्या आणि त्याच्यामुळे सभासद ते तिकडे जायला लागले. आमच्या संस्थेचं आता कर्ज मर्यादा जर वाढवली, कॅश क्रेडिट 11.5% ते कंपाऊंड इंटरेस्टने ते जर उचललं तर ह्या 10% व्याजदर जर 11 झाला तर आमच्या संस्थेकडे कोण येणार कर्ज घ्यायला? संस्थेची गरजच राहणार नाही ना. कारण आज बँका पगारदारांना फार प्रेफरन्स येईल कर्ज देत, तर ते लक्षात घेऊन आम्हीही त्यांच्या बरोबरीने यावं. इथं कर्ज मिळवण्यामध्ये कुठली अडचण होऊ नये, आला की त्याला मिळावं, त्याची गरज भागावी, कुठल्या संचालक चेअरमन यांच्या शिफारसीची किंवा मंजुरीची गरज वाटू नये, याच्यासाठी हे चाललेलं आहे. आणि ठीक आहे, सभासदांनी सगळ्या गोष्टी उलट विरोधी जे नेते आहेत विरोधी मंडळाचे लांडगे मारुती लांडगे यांनी आमच्या कारभाराचं ॲप्रिशिएशन सगळं जाहीरपणे कौतुक केलेलं आहे. सी न्यूज मराठीसाठी सुभाष खरबस सह राहुल वेताळ अकोले.